मला नुसते अटक करायचं म्हणलं तरी हे पुरेचे पुरं काय होईन राज्यात? तू कायाला स्वप्न बघतो गप मर ना, चल हाट, तुझं नाव बी नाही घ्यात मी, त्यामुळे लय वळवळ नाही करायची. आणि महापा तोडर हे मराठ्याचा आग्यामुळे वळतो आहे, शेडीत घुसन ना. काल जरांगे पाटलांची गंगाखेड येथे विराट सभा पार पडली. यावेळी त्यांनी शिंदे फडणवीस यांना इशारा दिलाय की आरक्षण नाही दिलं तर त्याचे परिणाम वाईट होईल, मला अटक झाली तर हे मराठ्यांचं आग्यामोहोळ तुमच्या चड्डी धुसल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर त्यांनी मोर्चा वळवला तो छगन भुजबळ यांच्याकडे. भुजबळ, जास्त वळवळ करू नको, तू एडपट असशील पण माझ्या नादाला लागू नको, स्वप्न बघू नको, गप्प मरना, असं म्हणत जरांगे पाटलांनी छगन भुजबळावर जोरदार टीका केली. तुम्ही आता ज्याचं नाव घेतलं तर त्याला बी त्याला तर मोजतच नाही मी, कारण त्याचं नाव मी घेत बी नाही, कारण नाव कोणाचं घ्यावा आणि कोणाचं नाही घ्यावा त्याला महत्व देण्याची गरज नाही. चल हाट, तुझं नाव बी नाही घेत मी. गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं, जरांगे पाटील तुम्ही काही बोलू नका, आता आम्ही त्याला बोललो. मी दोन तीन दिवस झालं ग बसलो नाही रे माय बापा, खरंच नाही तुम्ही ऐकत त्याच्याविषयी काही बोललो मी. मग आता ते ग बसलंय पण बारीक आवाजात कोणत बोलत आहे, मला आज कळलंय काहीतरी बोललाय पण मला ऐकायला नाही मिळालं. मी आज संध्याकाळी ऐकन, कारण त्याचसारखा मोकार नाही मी. माझ्या माग हे काम, मला हे मराठ्यांची सेवा करायची, ते हे मोकळ ते आता चाललंय व्यसन खाऊन, त्यांना राहिलं काही काम, पण तो काहीतरी म्हणलाय पण बारीक आवाजात म्हणलाय कणत, बारीक कळण असते निघत तस. मला एकदा ऐकून दे मग त्याला कचका दाखवतो महा कसाय नसता. मग गिरीश महाजन साहेबांनी त्याला रातचीच सांगायचं तू कशाला बोलला म्हणून. मी बोललो का काही नाही, मग तू मराठाच्या आरक्षणाच्या विरोधात बोलायचं नाही, मी सोडितच नसतो. मी काय शहाणा नाही, मी काय शहाणा नाही भाऊ, तुम्ही टीव्हीला बघता का नाही, का नाही बघत? आपला कचका तसा टप्प्यात आला वाजेलाच, त्याला सुट्टीच नाही. आत्ताच ग बसलोय मी, आता दोन तीन दिवस झाले, आज काहीतरी कणलाय हळूच आवाजात म्हणत होता काहीतरी, लय बारीक बोलत जणू, जरांगे साहेब म्हणतोय जणू तो मला, आता बारीक कणतो तो दुमता काढलाय म्या. आणि माझ्या मराठ्याने तुला लय वळवळ होते, तो खोटात लय होता ना कसा उपटेला. आता देवब्याड आला ना मराठ्यांना आरक्षणापासून कोणीच रोखू शकत नाही, आता देवब्याड आला तरी पण मराठे आरक्षणात गेले, त्यामुळे लय वळवळ नाही करायची. आणि माझ्यासारख्या एडपटाच्या नादीत नाही लागायचं, तू एड एक एडपट मी दुप्पट हे. मग मी काय लय शहाणा नाही, माझ्या नादी लागू नको, मी त्याला लय बारे सांगितलं पण ते वळवळ करतय, दांडे कुऱ्हाडी काठ्या पाय तोडीन महा पाय तोडर हे मराठ्याचा आग्यामुळे वळतो आहे, शेडीत घुसन ना. तू काय बधीर झाला का? मला नुसते अटक करायचं म्हणलं तरी हे पुरेचे पुरं काय होईन राज्यात? तू कायाला स्वप्न बघतो गप मर ना, मला त्याचा ऐकून द्या फक्त, तर नाही बोलत मी, कारण मी शब्द दिलेला मराठीचा असं शब्द दिला की मराठे फिरून बदलत नाही. मी त्यांना शब्द दिला तेव्हा आज कणलाय, मला गाडी सांगितलं हळूहळू असं काय कोण म्हणलाय, मला फक्त ऐकून द्या. त्याचसारखं मी कागद घेऊन येत नाही, तीन पिशवीच घेतली बाजाराची आणि असंच चलवतोय कोणाला, तुम्ही वाचा त्याला म्हणतो तुम्ही वाचा, विधान मंडळातच घेऊन गेला. अरे ते कायदे मंडळ आहे, 35 वर्ष तुला अनुभव आहे, जरा शहाण्यासारखं वागणं, आबळ आल्यावर ते फिरले येऊन काम करतो तू, तिथं कशाला नेतो? त्या मंत्र्याला म्हणतो वाचा तुम्ही. बरं मग हिंदी मला येत नाही, मी का करू त्याला? मग हिंदी त्याच्या भाषणात वाचून दाखवतो तोच हसतो तू, एडपट काम धामाचं उग. बरं खरं बोलत, मी त्याला म्हणलं गोरगरीबाचं खाल्लं, जेलला गेला, तुला तळतळाट लागला, तो महाराष्ट्र सदन खाल्लं आणि बेसन भाकर खाऊन आला. मी असं म्हणलो त्याला, तो म्हणतो त्याला काय माहीत मध्ये काय काय मिळत आहे, मध्ये बेसन भाकर आणि कांदा मिळतो, मग काय कोणी भर लजस का लढाई जिंकून कोणाला सांगत आहे कांदे मिळत येत. एवढा मोठा नेता आहे, कायद्याची शपथ घेतली, कायदा पायदळी तोडवायचा नसतो, जातीवाद करायचा नसतो. मी रात्रंदिवस मराठ्यांना आवाहन करतोय, मराठ्यांनो शांत राहा, हे राज्य शांत ठेवायचं, हे शांत आपलं राज्य आहे. यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.